तसा, पण कादवा सहकारी साखर कारखान्याचा गेल्या 22 वर्षापासून संचालक आहे आणि आमचं एक वाघाडचं पाणी वापर संस्था, त्याची प्रकल्पस्तरीय संस्था आहे, त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि फार मोठं ते कार्य आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असतं. तर मित्रांनो, आपण आज नाशिकमध्ये आलो तर नाशिकमध्ये तुम्ही पाहू शकता आज अपोलो ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तर ते शेतकरी साधे सुधे नसून ते सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे असे शेतकरी आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम आपण नाव जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. शहाजी माणिकराव सोमवंशी. हां. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, नाशिकमधलं आपलं हे गाव आहे ते बरंच बागायतशीर असं प्रसिद्ध गाव आहे. बऱ्याच इथं द्राक्षे, दाळिंबी, सॉरी ऊस वगैरे आहेत आणि इथं काही कारखाने पण असे आहेत की जे कच्चं प्रोडक्शन तयार करतात आणि बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करतात. तर नाशिक म्हणलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस गाव, म्हणजे शेतीसाठी फेमस मानलं जातं. तर मित्रांनो, थोडीशी आपण अपोलो ट्रॅक्टरविषयी कसा चालतो, काय चालतो ही पण आपण माहिती घेणार आहे. तर आपण त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. मी शेतकरी जे तसा, पण कादवा सहकारी साखर कारखान्याचा गेल्या 22 वर्षापासून संचालक आहे आणि आमचं एक वाघाडचं पाणी वापर संस्था, त्याची प्रकल्पस्तरीय संस्था आहे, त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि फार मोठं ते कार्य आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असतं. आणि शेतीमध्ये ऊस आहे, द्राक्ष बाग आहे, भाजीपाला पिकं आहे आणि ऊसासाठी खास करून एक छोटा ट्रॅक्टर जो 4 फुटी सरीमध्ये चालू शकल असे अवजारं आणि ट्रॅक्टरच्या शोधात बरेच दिवसापासून मी होतो. अनेक व्हिडिओ यूट्यूबवर बघायचो पण असा काही छोटा ट्रॅक्टर कुठे निदर्शनास येत नव्हता. पॉवर टिलरला पर्यायी फोर व्हीलर कुठे मिळेल का याच्या शोधात असताना आपले पंढरपूरचे नवक्रांती ॲग्रो प्रवीण देठे यांचे व्हिडिओ, अनेक व्हिडिओ मी जवळजवळ 40-50 व्हिडिओ सर्च केले, पाहिले आणि मग ठरवलं की हा ट्रॅक्टर आपल्याला 4 फुटी सरीत ऊसासाठी स्पेशली खूप योग्य असेल. आणि मग तो मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी इथं सातपूरला प्रथमेश ॲग्रो इथं एक शोपीस शोरूमला ठेवलेला आहे बघायला, तो बघायला गेलो, सगळे अवजारं बघितले, फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटरी अतिशय उत्तम या ट्रॅक्टरला चालती, सरी रिजर आहे, फन आहे, तुमच्या बगला फोडायचे नागर आहे, हे सगळे अवजारं सहित सगळे युनिट असल्यामुळं द्राक्ष आपल्या ऊस शेतीमध्ये काम करण्यास अतिशय सुटेबल असा हा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर आणल्यामुळं माझा जवळपास जो बैलांवर खर्च व्हायचा, म्हणजे सगळं ऊस शेतीचं जर बजेट काढलं तर 40-50 हजार रुपये माझे मजुरीतच खर्च व्हायचे. पण हा ट्रॅक्टर आल्यानंतर फक्त काय तो डिझेलचा खर्च असेल किंवा ड्रायव्हरचा खर्च असेल एवढाच खर्च येतो आणि खर्चात फार मोठी बचत होती. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की हा ट्रॅक्टर शेतकऱ्याला नुसता याच्यासाठीच नाही, एक छोटी ट्रॉलीसुद्धा आमच्याकडे आहे आणि त्या ट्रॉलीने वैरण आणणे गाईंसाठी किंवा शेतमाल वाहतूक करणे किंवा बागेतले आमचे द्राक्षबागेतले छोटे मोठे कामं असतील तेसुद्धा या ट्रॅक्टरमार्फत होतात. आणि एकदम शेतकऱ्यांच्या बैलांना पर्याय असलेला हा ट्रॅक्टर आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की निश्चितच कोणाला जर डेमो बघायचा असेल आमच्या या नाशिक भागात तर निश्चित इथं मॉडेल जर आले तर तो डेमोसुद्धा देण्याचं काम आम्ही करू अशी विनंती करतो. आणि चांगला ट्रॅक्टर आहे, आपण घेण्यास काही हरकत नाही. एक मी स्वतः वापरलेला असल्यामुळे अतिशय खात्रीने तुम्हाला सर्वांना सांगू शकतो, जय हिंद जय महाराष्ट्र. प्रथमेश ॲग्रो म्हणून इथं एक आपलं नाशिकला शॉप आहे, शोरूम आहे, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता कुठं ॲड्रेस आहे काय. नमस्कार मित्रांनो, आमचं प्रथमेश ॲग्रो हे आपलं ITR सिग्नल खुटवड नगर म्हणजे या भागात आपलं शॉप आहे आणि आमचा व्हॉट्सअप नंबर 9604055039 हा कॉन्टॅक्ट नंबर बी आहे. तर अर्थातच तुम्हाला याचे व्हिडिओही पाहायला भेटतील. तर धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.